तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणगाव खोऱ्यात हत्ती हटाव मोहीम सुरू झाली आहे. माणगाव खोऱ्यात गेले 5-6 महिने जंगली हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. हत्तीनं माड बागायती तसंच इतर शेतीचं मोठं नुकसान केलं होतं. या पार्श्वभूमीवर जंगली हत्तींना पकडून त्यांना प्रशिक्षित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. सिंधुदुर्गामधील ह्या रानटी हत्तींमुळे लोकांना खूप जो त्रास होता त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी कर्नाटकमधून हे जे कुणकी हत्ती आज आलेले आहेत, 4 कुणकी हत्ती आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर फार मोठी टीम आलेली आहे आणि हे 4 कुणकी हत्ती उद्यापासून आपल्या कामकाजाला सुरुवात करतील. आणि याच मोहिमेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस जंगली हत्तींचा हजूज सुरू आहे, त्यामुळे फळबागायती म्हणा किंवा माड बागायती मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे हत्तींनी. आणि एकूणच या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे हत्ती आहेत त्यांना पकडून त्यांना प्रशिक्षित करून पुन्हा जंगलात सोडण्याची किंवा हे जे हत्ती आहेत त्यांना प्रशिक्षित करून त्यांचा जो हजूज आहे तो कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि या पार्श्वभूमीवर आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोहीम सुरू झालेली आहे. हे आपण इथे पाहते अशा प्रकारचे प्रशिक्षित हत्ती आहेत, ते 4 हत्ती इथे आणण्यात आलेले आहेत. या 4 हत्तींच्या सहाय्याने या जंगली हत्तींना पकडण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात असे जंगली हत्ती 3 आहेत, ते 3ही तस्कर आहेत अशा प्रकारे सांगितलं जात आहे. आणि आपण इथे पाहत आहे अशा प्रकारचा जो एक तयार करण्यात आलेला लाकडी तंबू तयार करण्यात आलेला आहे आणि या तंबूमध्ये या जंगली हत्ती असतील त्यांना इथे ठेवण्यात येणार आहे. 3 महिन्यानंतर ते प्रशिक्षित होतील असं सांगितलं जात आहे आणि ते प्रशिक्षित झालेले हत्ती नंतर मग कारण प्रशिक्षित अशासाठी करण्यात येणार आहे की यापूर्वी हे जे हत्ती आहेत ते कर्नाटकातील जंगलात सोडण्यात येणार होते, मात्र यावेळेला कर्नाटकात हत्ती घेण्यास कर्नाटक सरकारने विरोध दर्शवल्यामुळे या हत्तींना इथेच प्रशिक्षित केलं जाणार आहे. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.